तर मायक्रोवेव्हच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण आता डी फ्लिप फ्लॉप जनरेट करणार आहोत. याकरता आपल्याला ही सर्किट डायग्राम इम्प्लिमेंट करायची आहे. याकरता आपल्याला दोन 2:1 मक्स लागणार आहे, हा एक आणि हा दुसरा, आणि चार इन्व्हर्टर लागणार आहे. हा बबल एक इन्व्हर्टर असणार आहे, हा एक इन्व्हर्टर, हा परत दुसरा बबल इन्व्हर्टर आणि हा तिसरा इन्व्हर्टर. तर लक्षात घ्या, याकरता आपण हे सगळे एलिमेंट्स परत परत नाही तर क्रिएट करत बसणार आहोत, आपण कॉपी पेस्ट करून हे वापरणार आहोत. तर पहिले एक इन्व्हर्टर, दोन इन्व्हर्टर मी तयार करून घेतो. तर अशा रीतीने मी इथे एक 2:1 मक्स आणि दोन इन्व्हर्टर तयार करून घेतलेले आहेत. 2:1 मक्स आपण तयार केलेल्या मक्स पेक्षा फक्त दिसायला वेगळं आहे. याचे कनेक्शन थोडेसे सुटेबली मी चेंज करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला इथे कनेक्शन सोपे जातील. बाकी लॉजिकल डिफरन्स काहीच नाहीये. आता आपण याच याचा रिप्लिका आपल्याला गरज पडणार आहे या सर्किट डायग्राम प्रमाणे इकडे. तर मग या अख्ख्या सर्किटला आपण फक्त कॉपी करून घेऊया. इथे कॉपी ऑप्शन आहे आपल्याकडे अवेलेबल. तर अशा प्रकारे मी कॉपी करू शकतो. याला अलाइन करून घेऊया. आता आपल्याला सर्वात पहिल्यांदा मक्सचा जो आउटपुट आहे तो दोन इन्व्हर्टरला देऊन परत फर्स्ट इनपुट जो आहे एक नंबरचा त्याला आपण द्यायचा आहे. इथे मी इन्व्हर्टर मक्सचे दोन्ही इनपुटला नेम देऊन दिलेला आहे. हा 0th इनपुट आपला असणार आहे आणि हा 1th इनपुट. इथे क्लॉक बार, इथे क्लॉक आणि हा आउटपुट आहे. तर आउटपुटला आपण याच्याशी कनेक्ट करूया. हे हा एवढा पार्ट आपण पहिले तयार करून घेऊया. आउटपुटला दोन इन्व्हर्टरला आपल्याला द्यायचं आहे. आणि हा जो आपला फायनल आउटपुट असणार आहे या इन्व्हर्टरचा, म्हणजेच हा इथे हा आपल्याला फीडबॅक देऊन 1 ला कनेक्ट करायचा आहे. म्हणजेच हा असा आपण इथून 1 शी कनेक्ट करून घेऊया. अशा प्रकारे एवढा हा सर्किट आपला झालेला आहे. इथे क्लॉक आणि क्लॉक बार आपण ऑलरेडी कनेक्ट केलेले आहे. जे मक्सचे सिलेक्ट लाईन एस बार होते त्याला आपण क्लॉक आणि क्लॉक बार आउटपुट दिलेला. 0th इनपुटला आपण डी हा इनपुट कनेक्ट केला डी फ्लिप फ्लॉपचा. याची फ्रिक्वेन्सी क्लॉक आणि क्लॉक बार पेक्षा खूप जास्त असेल, म्हणजे ही क्लॉक फास्टर असणार आहे क्लॉक आणि क्लॉक बार पेक्षा, जेणेकरून आपल्याला सिम्युलेशन बघायला बरोबर ऑपरेशन वाईज सोपं जाईल. आता हाच आउटपुट आपल्याला दुसऱ्या मक्सच्या फर्स्ट टर्मिनलला कनेक्ट करायचा आहे, म्हणजे इथे. मग हे काय करून घेऊया. आता लक्षात घ्या, आपण इथे परत डी इनपुट क्लॉक आणि क्लॉक बार नाही देणार आहोत. हे क्लॉक आणि क्लॉक बार आपण इथलेच कनेक्ट करणार आहोत, त्यामुळे याला डिलीट करून टाकूया.
आणि आपल्या सर्किट डायग्राम प्रमाणे दाखवल्याप्रमाणे परत आपण यामधचा आउटपुट एका इन्व्हर्टरला आणि तो त्याचा आउटपुट दुसऱ्या इन्व्हर्टरला देऊन फीडबॅक परत 0 इनपुटला घेणार आहोत. आपला फायनल आउटपुट देखील असणार आहे आणि यालाच आपल्याला फीडबॅक म्हणून 0 इनपुटला कनेक्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे इथे आपण 0 ते इनपुटला फीडबॅक म्हणून आउटपुट दिलेला आहे. आता आपले फक्त क्लॉक आणि क्लॉक बारचे कनेक्शन बाकी आहे, आपण अशा प्रकारे करून घेऊया. लक्षात घ्या, कुठल्याही पॉइंटला तुम्ही चुकले तर कंट्रोल यू ची मदत घेऊन तुम्ही अंडू करू शकता. याला खालच्या बाजूने आपण एक्सटेंड करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण सर्किट तयार करून घेतलेले आहे. जिथे जिथे आपल्याला शक्य होईल तिथे तिथे आपण एनवेल व्हीडीडी आणि व्हीडीडी आणि व्हीएसएस सप्लाय एकत्र करणार आहोत. इथे व्हीएसएस आपण एकत्र करू शकत नाही, थोडे आपल्याला सर्किट कॉम्प्लेक्सिटी येईल, परत मेटल टू चा वापर करून आपल्याला कनेक्ट करावं लागेल, त्यामुळे इथे राहू देऊयात आपण. इथे फक्त एनवेल आणि व्हीडीडी सप्लायला आपण एकत्र जोडून घेऊयात. आणि आपल्याला आउटपुट नोड एक प्लेस करून देऊया, करून आउटपुट चेक करता येईल. तर अशा प्रकारे आपण आपलं सर्किट तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपण याला चेक करणार आहोत, सिम्युलेट करून बघणार आहोत.
जसं की आपण पाहू शकतो आपला डी जो इनपुट आहे तो एका पूर्ण क्लॉक सायकलनी डिलेड आपल्याला आउटपुटला म्हणजेच क्यूला मिळतोय. हा इथून इथपर्यंत म्हणजेच एका सायकलनी एका क्लॉक सायकलनी आपला डी डिले झालेला आहे प्रत्येक ठिकाणी. तर अशा प्रकारे आपलं डी फ्लिपफ्लॉपचं वर्किंग आपण व्हेरीफाय करून झालेलं आहे. इथे आपल्याला व्हेरिफिकेशन करताना क्लॉक बारला आपण सिम्युलेट नाही केलं तरी चालू शकतं, म्हणजेच विजिबल इन सिम्युलेशन मधून आपण त्याला नाही ठेवलं तरी चालेल, सिम्युलेशन मधून आपण काढून टाकूया जेणेकरून आपल्याला सोप्या पद्धतीने रिझल्ट व्हेरीफाय करता येईल. क्लॉक बारला सिम्युलेशन मधून काढल्यावर अशा प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळेल. हा जो इनपुट आहे तो एका पूर्ण क्लॉक सायकलने डिलेड आपल्याला मिळतो आहे आणि अशा प्रकारे आपण वर्किंग व्हेरीफाय करू शकतो. तर अशा रीतीने मायक्रोवेव्हचे सर्व प्रॅक्टिकल्स आपले इम्प्लिमेंट करून झालेले आहे. जर तुम्हाला हे प्रॅक्टिकल आवडले असतील, हे व्हिडिओ जरा पण उपयोगी वाटले असतील, तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.